वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ द्वारे बायोमिक्स औषध फार मोठ्या प्रमाणात परभणीमध्ये निर्माण करण्यात आले आणि त्याचे दिवसेंदिवस एवढी मागणी शेतकऱ्यांमध्ये वाढत झाली की दरवर्षी कोटी रुपयांच्या विक्रीपर्यंत ते गेलं आहे आणि नंतर हेच औषध मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमधून आपल्या विभागांमधून त्याची मागणी शेतकऱ्यांकडून दिवसोंदिवस होत चालली होती त्यामुळे माननीय साहेबांनी सर्व जिल्ह्यांमध्ये बायोमिक्सची निर्मिती व्हावी या दृष्टीनं पुढाकार घेतला आणि त्या पुढाकाराअंतर्गत आम्हालासुद्धा बायोमिक्स औषध आपल्या मरा औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सूचना केल्या त्याप्रमाणे आपण राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद येथील या प्लॅन पॅथॉलॉजीच्या प्रयोगशाळेमध्ये बायोमिक्सची निर्मिती डिसेंबर दोन हजार अठरापासून सुरुवात केली आहे आतापर्यंत आपण या बायोमिक्स औषधाचा जवळपास वीस हजार लिटर प्रॉडक्शन करून शेतकऱ्यांना विकलेलं आहे जवळपास त्याची किंमत सा साधारणपणे तीस ते पस्तीस लाख रुपयापर्यंत आपण याची विक्री केलेली आहे तर हे सांगायचा उद्देश असा आहे की बा शेतकऱ्यांना खूप पसंतीस उतरलेलं आहे आपलं बायोमिक्स आणि या भागातली जी अद्रक आहे या भागातली जी मिरची आहे किंवा या भागातली जी पिकं आहेत आपले मोसंबी असेल किंवा डाळिंब असेल तर या सर्व पिकांवर याचा उपयोग शेतकऱ्यांना झालेला आहे आपल्या या बायोमिक औषधाची म्हणजे याची यू एस पीक आहे जर तुम्ही म्हणाल की महत्त्वाचं याचं फॅक्टर काय तर हे औषधं आपण हे आपल्या जमिनीतून काढलेल्या जैविक जे बुरशीना बुरशी आहे ट्रायकोडर्मा असेल किंवा मेटरायझियम असेल तर ह्या सर्व बुरशी ज्या याच्यामध्ये घटक आहेत ह्या सर्व बुरशी आपण आपल्या औरंगाबादच्या आपल्या लोकल आपल्या शेतातल्या या जमिनीमधून आपण हे या सॉईलमधून आपण ही ट्रायकोडर्मा बुरशी आपण काढलेली आहे बाजारामध्ये जे ट्रायकोड्रमा औषध किंवा बाजारामध्ये इतर जे औषधं उपलब्ध आहेत त्यातली बुरशी त्यातला जो घटक आहे तो बायोटेक कोणत्या कंपनीचा कुठल्या रशियामधला आहे तर कुठला बाहेरचा आहे तर तो आपल्या या भागातला नसल्यामुळं तो आपल्या जमिनीमध्ये ॲक्लमटाईज होत नाही आणि आपण आपल्याच भागातली ही ट्रायकोडर्मा बुरशी काढलेली असल्यामुळं ती आपल्या जमिनीशी तिची अंगवळणी पडलेली आहे आणि ती ती आपल्या जमिनीत फार झपाट्यानं वाढते आणि आपल्या जमिनीत फार झपाट्याने हे बा, बायोमिक्समधले सगळे घटक वाढत असल्यामुळे बायोमिक्सचा आपल्याला अद्रक पिकामध्ये जी कंदकूसचा आपल्याकडं मु मुख्य प्रॉब्लेम आहे किंवा मिरची पिकांमध्ये जो आ, 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 कंद आपल्या मूळ सडीचा जो प्रॉब्लेम आहे या सगळ्या समस्यांना आपल्या बायोमिक्स औषधामुळे आ, स सगळ्यांना त्याचे रिझल्ट मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे याची प्रचंड मागणी वाढलेली मा आहे तर आता बायोबिक्स औषधामध्ये काय काय घटक आहेत तर आपल्या घटक तुम्हाला माहीत आहे की तुम्ही ट्रायकोट्रमा सगळ्यांनाच माहीत आहे ट्रायकोडर्मा विरडी पण आहे पण आहे नंतर आपण होमनीसाठी खूप परेशान असतो सगळे शेतकरी तर होमणीसाठी पण आपण याच्यात मेटेरियाझम नावाचं औषध टाकलेलं आहे जेही आपण आपल्या सॉईलमधून काढलेलं आहे म्हणजे आपल्या इथं मेलेल्या आळ्यामधून आपण ते औषध काढल्यामुळं ते व्हर्लंट आहे आणि आपल्या भागामध्ये ते एकदम यशस्वी झालेलं आहे नंतर याच्यामध्ये बेव्हेरिया आहे नंतर याच्यामध्ये सुडोमोनास आहे आणि नंतर याच्यामध्ये बॅसिलस नावाचं ज्वणू आहे तर हे सगळे घटक कसे कर काम करतात तुम्हाला माहीत आहे की हे घटक आपण टाकण्यासाठी आपण एक तर याला बीज प्रक्रिया सांगतो सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बीज प्रक्रिया हे सगळ्यात स्वस्त औषध आहे सगळ्यात स्वस्त मेथड आहे हे करायची तर बीज प्रक्रियेमध्ये आपण काय सांगतो की साधारणपणे दहा एम एलपर्यंत औषध आपल्याला प्रति किलो बियाणं लागतं आणि ते बीज प्रक्रिया आपण केल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की बीज प्रक्रियेचे फायदे किती महत्त्वाचे आहेत तर हे आपण बीज सुद्धा देऊ शकतो नंतर आपण याची आळवणीसुद्धा करू शकतो आळवणी किंवा याची आपण आपल्याकडं ड्रिप असतं ड्रिप इरिगेशन असतं त्याचं त्याच्यातही टाकून आपण करू शकतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचं शंभर एम एल औषध हे दहा लिटरला टाकायचं आहे की जेणेकरून हे तुमच्या मातीमध्ये मिसळेल आणि हे एक औषध आपल्या मातीमध्ये एकदा टाकल्यानंतर थोडंफार कमी जास्त प्रमाण झालं तरी चालतं कारण हे वाढत राहतं हे हे जसं आपण दुधामध्ये दही टाकलं की जसं विरजन टाकतो दही आणि सगळं दूध दही बनतं तसं आपल्या शेतामध्ये जर आपण याचा थोडाफार प्रमाणात जे टाकलं तर ते वाढत जाऊन तुमच्या शेतामध्ये ट्रॅकोट्रमा ही बुरशी सतत दिवसांदिवस वाढत जाते फक्त याच्यात काळजी अशी घ्यायची आहे की ही ही बुरशी वापरताना आपल्याला आर्द्रता जास्त लागते त्याच्यामुळं पावसाचं प पावसाच्या वातावरणात किंवा जिथं आर्द्रता स ऐंशी टक्क्याच्या वर आहे तिथं ही बुरशी फार जोरात काम करते त्याच्यामुळं आपण काळजी अशी करायची की हे औषध तुम्ही घेऊन गेल्यानंतर हे थोडंसं थंड जागी ठेवावं आणि हे औषध फवारल्यानंतर रासायनिक कीटनाशक किंवा रासायनिक औषधं दहा दिवसापर्यंत देऊ नये आणि रासायनिक औषधं मिक्स करून हे औषध देऊ नये आणि थोडंसं थंड जागी ठेवावं याची आळवणी किंवा फवारणी सकाळच्या टाईममध्ये करायची म्हणजे सकाळी किंवा चार वाजेनंतर जेणेकरून हे थोडंसं थंड राहील आणि याच्यावर यू व्ही रेस काम करणार नाही तर अशा प्रकारे ही एवढी काळजी घ्यावी आणि हे औषध पिकांवर तुम्ही फवारू पण शकता याची आळवणी पण करू शकता आणि याची बीज प्रक्रिया पण करू शकता बीज प्रक्रियेसाठी आता याचं प्रमाण आहे दहा मेली प्रति एक किलो बियाणे तर कुठलं तुमचं भाजीपाल्याचं सीड असेल किंवा कुठलं तुमचं हरभऱ्याचं सीड असेल किंवा तुमचं अजून दुसऱ्या पिकाचं सीड असेल तर त्या सीडला तुम्ही दहा मिली प्रति किलोप्रमाणे त्याला चिटकवायचं आहे आणि त्याच्यावर स्प्रिंकल केलं तरी चालेल तुम्ही आणि अशाप्रमाणे त्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो नंतर काही पिकांमध्ये कंद प्रक्रिया आपल्याला करावी लागते जसं अद्रक असेल किंवा हळद असेल तर या पिकांमध्ये किंवा केळी असेल तर त्याच्यात कंद प्रक्रिया करताना शंभर मिली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊनसुद्धा तुम्ही एका एका भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला कंद प्रक्रिया करायची आहे त्याच्यामध्ये दहा शंभर एम एल तुम्ही दहा लिटरमध्ये टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते कंद बुडवून मग तुम्ही ते लावायचं किंवा तुम्हाला मिरची रोपं लावायची असतील किंवा वांग्याची रोपं लावायची असतील किंवा टोमॅटोची रोपं लावायची असतील तर त्याच्यासुद्धा तुम्ही रोपं बुडवणी या प्रमाणात शंभर मिली पाण्यात दहा लिटर पाण्यात टाकून ती रोपं त्याच्यात बुडवून मग तुम्ही ती ट्रान्सप्लांटिंग त्याची जर केली तर त्याच्या मुळाभोवती आपली ट्रायकोडर्माचं एक प्रोटेक्शन तुम्हाला राहील त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपण याची फवारणी पण करू शकतो तर फवारणी एचा, याच्या याच्यासाठी करायची की याच्यामध्ये बेवेरिया पण आहे मेटराजिम पण जे जी तुमच्या आळ्या आहेत त्या अळ्यांनासुद्धा मारणार आहे आणि त्याच्यामुळे ज्या फवारणीसाठी जो आम्ही सांगितलं तुम्हाला शंभर मिली प्रति दहा लिटर पाण्यात आता पंपात घेऊन याची जर तुम्ही वरून फवारणी केली तर जी जी फर्स्ट इन्स्टार आळी येईल त्या अळींवर हे पडून त्या अळींनाही मारून टाकेल त्याच्यामुळे आपण याची फवारणी पण केली पाहिजे नंतर काही ठिकाणी फवारणी किंवा मुळाशी औषध जाण्याची जाण्यासाठी थोडंसं अवघड असतं अशा याच्यामध्ये तुम्ही याची आळवणी करताना तुम्ही सुद्धा त्याची आळवणी करू शकता तर थिबकमध्ये साधारणपणे आपण सांगत असतो की एका एकरमध्ये दोनशे लिटर पाणी लागतं तर एका एकरमध्ये जे दोनशे लिटर पाणी लागतं त्या दोनशे लिटर पाण्यामध्ये हे औषध आपलं पाच लिटर घ्यायचं आहे तर हे पाच लिटर औषध घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही थिबकद्वारे त्याची आळवणी जर केली तर ते बरोबर औषध तुमचं त्या पिकाच्या मुळाशी जाऊन पोहोचेल आणि तिथे मग त्याला आपल्याला प्रोटेक्शन मिळेल या स सगळ्या पुरुषींपासून ठिबकद्वारे आपलं औषध देताना तुम्ही एक काळजी घ्यायची की आधी पहिल्यांदा थिबक सुरू करायचं ठिबक दहा ते पंधरा मिनटं सुरू लावू द्यायचं जेणेकरून तिथं पाणी तुमच्या मुळाशेजारी ओलावा उत्पन्न होईल आणि आद्रता पण उत्पन्न होईल जे आपल्याला या औषधाचं काम करण्यासाठी आवश्यक असते आणि नंतर मग तुम्ही एक दोनशे लिटरचा ड्रम घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये हे पाच लिटर औषध टाकायचं आणि नंतर व्हेंचरी सुरू करायची आणि मग व्हेंचिरी सुरू केल्यानंतर तुमचे औषध ते बरोबर मुळाशेजारी ज्या ज्या पिकांमध्ये तुम्हाला जाता येत नाही जिथं भाजीपाला आहे किंवा तिथं जिथं मोठमोठ्या झाडांजवळ आपण आळवणी करू शकतो पण जिथं आळवणी करता येणार नाही तिथं आपल्याला ड्रिपद्वारे वेंचुरीतूनच हे द्यावं लागेल म्हणजे ते व्यवस्थित तुमचं मुळापर्यंत पोहोचेल आणि नंतर मग वेंचुरीमधलं औषध संपल्यानंतर परत वेंचुरी बंद करून परत दहा पंधरा मिनटं ड्रिप सुरू ठेवायचं आहे की जेणेकरून तो ओलावा तिथं मेंटेन होईल आणि ते औषध तुमचं मुळा शेजारी सगळीकडे प पसरेल तर बायोमिक्स औषधामध्ये ज्या मित्रबुरुशींचं घटकांचं आपण एकत्रीकरण करून हे औषध तयार केलेलं आहे तर त्यांची कार्यपद्धती कशी आहे ती आपण समजावून घेऊ त्याच्यामध्ये ट्रायकोड्रामा नावाची एक बुरशी आहे तर ट्रायकोड्रामा ही बुरशी तुम्हाला माहीत आहे की ही मित्र बुरशी आहे आणि ही बाकीच्या ज्या कंदवर्गीय म्हणजे क कंदकूज असल कंदसड असेल किंवा मूळसड असेल किंवा इतरही मुळांसंबंधी जे रोग होतात तर त्या रोगकारक बुरशींना ही बुरशी मारते त्यांच्यावर त्याला ही काही प्रमाणात खाते आणि काही प्रमाणात असे काही अन्नद्रव्य सोडते की ज्याच्यामुळं त्या बुरशी त्याच्यापासून दूर जातात तर अशा तीन प्रकारे हे ही ट्रायकोटर्मा बुरशी काम करते नंतर याच्यामध्ये आपल्याला हुमणीचा आपल्या शेतामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर आप त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये मेटरायझियम बुरशी टाकलेली आहे ही मेटरायझियम बुरशी हुमणीची जी अळी असते त्या अळीला रोगग्रस्त करते आणि हुमणीचं कंट्रोल करते त्याच्यानंतर हे झालं जमिनीसंबंधित जमिनीसंबंधीच पुन्हा ट्रायकोडर्मा ही बुरशी असं काम करते ही फक्त बुरशीनाशक नसून हे फर्टिलायझरचं पण काम करते हे काय करते की जे काही आपण एन पी के दिलेली असतात वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तर ती काही प्रेसिपिटेट होऊन अनुपलब्ध फॉर्ममध्ये झालेली असतात तर त्या अनुपलब्ध एन पी केला ही उपलब्ध स्वरूपात करून आ, ही बुरशी आपल्याला ते अन्नद्रव्य उपलब्ध करून दे झाडांना त्यामुळे झाडाची ग्रोथ पण लवकर होते नंतर झाडामध्ये जे सुडोमोनॉस नावाचा यातला जो घटक आहे तो आता आपल्याला माहीत आहे की कोरोनामुळे आपण इम्युनिटी इम्युनिटी जोरात म्हणतो तर सुडोमोनास हा घटक याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये अँटीबॉडीज प्लँटीबॉडीज जे असतात तो तयार करून जी रोगप्रतिकारक शक्ती आहे झाडाची ती रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रमाणात वाढल्यामुळे तुमच्या रोगांचं त्याच्यावर अटॅक होत नाही म्हणजे याचं व्हॅक्सिनेशन टाईप जे आपण म्हणतो आहे त्याप्रकारे सुडूणासमुळं याचं होऊन जातं नंतर याच्यामध्ये जे बेवेरिया नावाचा जो घटक आहे तो बेवेरिया नावाचा घटकसुद्धा ज्या अळी आहे किंवा इतर जे कीड वर्गीय आहेत त्याच्यावरसुद्धा अटॅक करून ते आ, कंट्रोल करतात नंतर बॅ नावाचा जो जीवाणू याच्यामध्ये आहे तो सुद्धा इतर रोगांना कंट्रोल करतो तर अशा प्रकारे हे एकत्रित सगळ्या जीवाणू आणि बुरशी काम करून तुमच्या झाडाची वाढ वाढ करतात तुमच्या झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करतात झाडांमध्ये आपल्याला इतरही इ इतरही बुरशींपासून ते वाचवतात इतरही रोगांपासून वाच वाचवतात तर अशा प्रकारे एकत्रितपणे हे कीड आणि रोगांना आणि त्याच्याबरोबर म्हणजे बुरशीनाशक आणि कीडनाशक आणि तुमचं बायोफर्टिलायझर असे तीन प्रकारचे काम हे औषध करतात